नमस्कार मित्रांनो मित्रांनो नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान बाकी असलेल्या शेतकऱ्यांना वितरित करणे आजपासून सुरू झाले आहे भरपूर शेतकरी काही दिवसांपासून विचारत होते की सर पन्नास हजार अनुदानाचं काय झालं पुन्हा कधी मिळणार तर मित्रांनो अखेर आनंदाची बातमी आली आहे आजपासून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे तेव्हा कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांच्या खात्यात हे पन्नास हजारपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसे चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे आणि या योजनेच्या चार याद्या शासनाने प्रसिद्ध केल्या आहेत तेव्हा या चार याद्यांमधील ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान मिळालेले नाही त्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी सीएसई केंद्रात अर्थात आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन केवायसी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांच्या कर्ज परतफेडीच्या रकमेनुसार प्रोत्साहन अनुदान जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट जे शेतकरी या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र आहेत परंतु अद्याप त्यांचे मागील कोणत्याही यादीत नाव आलेले नाही तर त्यांची सुद्धा यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की जोपर्यंत राज्यातील पात्र असलेल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना हे पन्नास हजार अनुदान मिळत नाही तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे तर ही पण अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो पन्नास हजार अनुदान संदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद